आमदार खटल्यासंदर्भातली राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी संपली असून मुंबई हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला आहे. या प्रकरणी 23 ऑक्टोबरला हायकोर्ट आपला निकाल देणार आहे. या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय. दरम्यान निर्णय लागत नाही तोपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत असं मागच्या सुनावणीमध्ये कोर्टानं म्हटलेलं होतं. तर आज झालेल्या सुनावणीत देखील कोर्टानं त्याचाच पुनरुच्चार केलेला आहे. 12 आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी संपलेली आहे. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत. सीमा, आपण पाहतोय सुनावणी संपलेली आहे, काय नेमका आज युक्तिवाद झालाय? नक्कीच, आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची जी याचिका आहे ती अजूनही मार्गी लागलेली नाही. आपल्याला माहिती आहे की जे सुनील मोदी आहेत ठाकरे गटाचे, त्यांनी या प्रकरणाला कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि या प्रकरणाची आजची जी सुनावणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 23 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी निकाल लागणार आहे. सुनील मोदी यांचे जे वकील आहेत यशराज देवरा यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी सांगितलं की राज्यपाल व मंत्रिमंडळाने जे आहे घटनेची कलम 163 आणि 171 याचा गैरफायदा घेतलेला आहे. महायुतीने याचा गैरफायदा घेतलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतलेला होता 12 राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात तो निर्णय महायुतीने बदललेला आहे. तसं करता येत नाही. राज्यपालांनी जी यादी महाविकास आघाडी सरकारमध्ये जी यादी राज्यपालांकडे दिलेली होती ती यादी राज्यपालांनी परत केलेली आहे. तसं करता येत नाही. जर एखाद्या मंत्रिमंडळाचा निर्णय बदलला गेला किंवा तशी यादी परत केली गेली आणि दुसरी यादी जर राज्यपालांनी जर एक्सेप्ट करून घेतली तर त्याचे कारण द्यावे लागतात असं आज युक्तिवाद जे आहे याचिकाकर्ते सुनील मोदी यांच्या वकिलांनी केलेला आहे. आता या बाबतीत दोन्ही वकिलांचा जो आहे तो युक्तिवाद संपलेला आहे आणि 23 ऑक्टोबर रोजी या बाबतीचा जो निर्णय आहे तो लागणार आहे. खरं तर या निर्णयाकडे त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये काय निकाल दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.